हे जे मी चित्र रेखाटलेले आहे, यात एक खेडेगावातील निसर्गचित्र हा विषय आहे. खेडेगावामध्ये डोंगराच्या पोटाला वसलेले एक छोटेखानी गाव. खेडेगाव म्हटल्यानंतर साधारणपणे त्या ठिकाणी पक्की घरं नसतात, गवताने साकारलेल्या मातीच्या भिंतींवर आधारित झोपड्या असतात. त्याच्या आजूबाजूला दगड धोंडे, दगडाचे सानिध्यातून उगवलेली गवताची पाती, तसेच संपूर्ण खेड्यामध्ये मधूनमधून झाडी पाहायला मिळते, तसं या निसर्गचित्रात झाडे दाखवलेली आहे. चित्राचा जो प्रवास सुरू होतो तो एक स्त्री डोक्यावर लाकडांची पाटी घेऊन आपल्या झोपडीकडे जाताना दिसते आहे. तिच्या पाठीमागे दगड आहेत, रस्त्यावर दगड धोंडे आहेत, वेडा वाकडा रस्ता तिच्या घराकडे चाललेला आहे. तिच्या उजव्या बाजूला एक मोठं झाड आहे, ती झाड म्हणजेच त्या चित्राचा केंद्रबिंदू. झाडाच्या पलीकडे काही उत्तरेकडे, काही पूर्वेकडे, काही पश्चिमेकडे तोंड केलेल्या झोपडे आहेत. झोपड्यांच्याही पलीकडे डोंगरांच्या रांगा दाखवलेल्या आहेत. तसेच सकाळी एक शेतकरी आपल्या गुरांसह शेताकडे जाताना दाखवलेला आहे. नेहमीप्रमाणे बैलांना हाकण्यासाठी त्याच्या हातात काठी आहे. खेडेगावातील पेहराव, डोक्यावर पागोटे, गळ्यामध्ये उपरणं, धोतर नेसलेला, बहुतेक लोक आनवानीच असतात, तसा तो आनवानी दाखवलेला आहे. त्याच्या अलीकडे दगड धोंडे दाखवलेले आहेत. खेड्यात एका शेळीचं रेखाटन त्या ठिकाणी पाहायला मिळेल. संपूर्ण चित्र पहा, नीट निरीक्षण करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद. BM पगार. Thank you.
बघा. Thank you.
तास पकडला. पैसा मागे धावणार मंडळी तसं मीनाचं नाही की पैसा मागे धावली असते ती किती पैसे कमवले असते
आदीला सांगायचं नाही तर